थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे द इक्विलिब्रियम व्हेन इट्स स्टेट फंक्शन्स डू नॉट व्हॅरी विथ टाईम. म्हणजेच थोडक्यात लिहितो, स्टेट फंक्शन्स डू नॉट व्हॅरी विथ टाईम. आता स्टेट फंक्शन म्हणजे कोणकोण बघा, समजा प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, नंबर ऑफ मोल्स असतील, हे तुमचे जे काही स्टेट फंक्शन्स आहेत हे व्हॅरी व्हायला नाही पाहिजेत, बदलायला नाही पाहिजेत. कोणतंही टाईम असेल, समजा मी असा विचार करतो की आता हा पिस्टन आहे, ह्याच्यामध्ये गॅस एक भरला आहे, आता मी इथं हा बंद केला आहे समजा असा, आणि मी असाच ठेवला, याला काही केलेलं नाही अजून, याला मी ह्याच्यावर प्रेशर अप्लाय करत नाही आहे, काय नाही, मी असाच ठेवला आहे समजा. हे जर असाच ठेवला असेल, ह्याचं प्रेशर चेंज झालं का? नाही चेंज झालं. व्हॉल्यूम चेंज झाला का? नाही चेंज झाला. टेम्परेचर चेंज झालं का? नाही चेंज झालं. नंबर ऑफ मोल्स चेंज झाले का? नाही चेंज झालं. म्हणजेच तुमचं जो काही व्हॅरिएबल्स आहेत किंवा जे काही फंक्शन्स आहेत, सेट फंक्शन्स आहेत, हे विथ रिस्पेक्ट टू टाईम जर चेंज नाही झाले तर ती सिस्टीम असते ती ती सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कंडिशनला आहे असं आपण म्हणतो. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजेच समजा मी हे असंच ठेवलं, मी बऱ्याच काळात एक तास, दोन तास, अर्धा तास, एक दिवस जरी असं ठेवलं तरी याच्यातला कोणताही फंक्शन चेंज व्हायला नाही पाहिजे, असं असेल तरी सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशनला आहे आपण असं म्हणतो. आणि जर समजा हे जर जे काही स्टेट फंक्शन्स आहेत हे जर कॉन्स्टंट राहत नसतील विथ रिस्पेक्ट टाईम, जर बदलत असतील, समजा आता मी असं बदललं तर प्रेशर बदलला, टेम्परेचर बदललं, व्हॉल्यूम बदलला, मे बी काही काही बदलत असेल, तर आपण अशा वेळा कंडिशनला आपण त्याला म्हणतो की ती जी काही सिस्टीम असेल ती नॉन इक्विलिब्रियम स्टेटला आहे असं आपण म्हणतो. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियममध्ये हे चेंज होत नाही आहेत, आणि थर्मोडायनेमिक नॉन इक्विलिब्रियममध्ये ह्यातला कोणी एक चेंज झाला की दुसरा मे बी चेंज होऊ शकतो. बरेचसे स्टेट फंक्शन चेंज झाले विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर आपण असं म्हणतो की ती सिस्टीम थर्मोडायनेमिक नॉन इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. इथं नॉन लावतो, चेंज झाले तर, नाही चेंज झाले तर थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कंडिशनला आहे आपण असं म्हणतो.